ब्रेकनंतर पुन्हा एकदा एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत. प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळल्याची संतापजनक घटना बीड जिल्ह्यात घडली होती आणि या प्रकरणी आता बीड प्रकरणातल्या या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, पोलिसांनी तातडीनं कारवाई करत या नराधमाला अटक केली आहे. प्रियकरानं प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळलं होतं. पीडित मुलीची मृत्यूशी झुंज अखेर संपलेली आहे. या नराधमाला अविनाश राजुरे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात पीडित तरुणीचा मृत्यू झालेला आहे. या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केलेली आहे. नराधम अविनाश राजुरे याला अटक करण्यात आलेली आहे. पोलिसांनी तातडीनं शोध मोहीम राबवत या नराधमाला बेड्या ठोकल्यात. तरुणीला रस्त्यावर फेकून हा अविनाश पहाटे 3 वाजताच तिथून पचार झाला होता. पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत ही मुलगी रस्त्याच्या कडेला तडफडत पडून होती. दुपारी स्थानिकांनी याबाबत पोलिसांना कळवलं आणि त्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यान तिचा मृत्यू झालेला आहे. तर फरार प्रियकराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एका पथकाची नेमणूक केली होती आणि या पथकानं अखेर या नराधमाला तातडीनं अटक केली आहे. नराधम अविनाश राजुरे याला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी आता सामाजिक संघटना आणि पीडित मुलीच्या कुटुंबियांकडून होताना दिसते आहे. माणुसकीला काळीमा फासणारी आणि प्रेमाच्या नात्याला कलंक लावणारी ही घटना बीडमध्ये घडलेली आहे. अविनाश राजुरे या नराधमाला अटक करण्यात आली. येळंब घाटामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. काही काळ हे अविनाश राजुरे हा आपल्या प्रियसीसोबत पुण्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होता. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. सुरेश, या नराधमाला अटक करण्यात आली आहे, कुठून अटक करण्यात आली आणि पुढची कारवाई कशी असणार आहे? संदीप, ही घटना घडल्यानंतर दुपारी 2 नंतर पोलीस सतर्क झाले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या संदर्भात स्पेशल फोर्स टीम तयार केलेली होती आणि ती टीम देगलूर मध्येही त्या पोलीस स्टेशनलाही इन्फॉर्म केलं होतं. देगलूरचे पोलीस देखील या आरोपीचा शोध घेत होते आणि जे मूळ गाव आरोपीचं गाव आहे त्या गावापासून या आरोपीला अटक केलेली. आता तो आरोपी देगलूर पोलिसांच्या ताब्यात आहे. अद्यापर्यंत बीड पोलिसाकडे त्याला सुपूर्द केलेलं नाही, त्यामुळे बीड जे पोलीस अधीक्षक आणि इतर जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी या प्रकरणावरती बोलण्यास नकार दिला. जोपर्यंत आरोपी आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही बोलणार, माध्यमांना बोलणार नाही अशा पद्धतीने त्यांनी सांगितलंय. मात्र या घटनेमध्ये जी पोलिसांनी तत्परता दाखवली आहे त्याचं सुद्धा कुठेतरी इथं कौतुक होणं महत्वाची गोष्ट आहे, कारण पोलिसांनी त्या संदर्भात जी रात्री मध्यरात्री सूत्र हलवली आणि त्या आरोपीला अटक केलेली. आता नातेवाईकाकडून हीच मागणी केली, आरोपीला अटक केलं आहे तर आता त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी आता नातेवाईक आग्रह धरत आहेत. संदीप, अगदी धन्यवाद सुरेश तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीबद्दल. यानंतर बघूयात पुढची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगाराचा मुद्दा न्यूज 18 लोकमतनं लावून धरल्यामुळे या कर्मचाऱ्यांना न्याय मिळालाय. ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी महामंडळानं जवळपास 1,00,000 कर्मचाऱ्यांच्या खात्यात 3 महिन्यांचा पगार जमा केलाय. त्यामुळे राज्यभरातील एसटी कामगारांची दिवाळी गोड झाली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपण स्वारगेटच्या एसटी कॉलनीमध्ये आहोत. इथं सगळे एसटी कामगार राहतात. आपल्याला माहिती आहे गेले 3 महिने एसटी कामगारांचा पगार रखडला होता. न्यूज 18 लोकमतने हा मुद्दा लावून धरल्यानंतर अखेर प्रशासनाला जाग आली आणि एसटी महामंडळाने यांचे 3 महिने स्थगित पगार देऊन टाकले. त्यामुळे यांची दिवाळी उशिरा का आपण गोड झालेली निश्चित आपण पाहू शकतो. आता आपण पल्लवी गायकवाड यांच्या घरी आहोत. छोटंसं घर आहे, एकदम क्वार्टर्स एसटीच्या आपल्याला कशा असतात माहिती आहे. एकदम हे वन रूम किचन टाईप असतं सगळे. उशिरा का आपण फराळ तयार झालेले आहे. वहिनी खुश आहेत. आता आपल्या सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना ते सगळं फराळ देत आहे. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांची दिवाळी गोड गेलेली आहे आणि ही खूपच समाधानाची बाब आहे. सगळं आता फराळ शेअर करतात. वहिनी काय सांगाल, अखेर दिवाळी गोड झाली? अगोदर आम्ही चायनरवाल्यांचे धन्यवाद म्हणतो आणि खुश आहे पगार दिल्यामुळे 3 महिन्याचा. पण असंच आमच्याकडे कायम लक्ष द्यावे आणि मुलांची आता आम्हाला फी भरायची तर दर महिन्याला तुम्ही 7 तारखेला पगार केला तर खूप हे होईल आम्हाला. दिवाळी गोड झाली की मग? हो हो, गोड झाली. काय मुलांना कपडे फराळ सगळं? हो, फराळ पण केलं, मुलांना कपडे पण घेतले. समाधानी आहे आम्ही. आपल्यासोबत बच्चे कंपनी आहेत. काय खुश आहे दिवाळी झाली? हा हा. त्या दिवशी तुला आंदोलन करत होता. आज कपडे बिपडे घेतले नवीन. पप्पांचा पगार झाला. झाला? वा. तुझं नवीन कपडे घेतले की नाही? हा.
फटाकडे वाजवले की नाही? हा काय काय केलं दिवाळीत? फटाके वाजवले, फराळ खाल्ला, खूप काही केलं. पप्पांचं पगार झालं ना? हा ताडी तू काय सांगशील? मी एवढंच सांगेल की दर महिन्याला पगार झाला पाहिजे, अशी वेळ परत नाही आली पाहिजे. तू शाळेत कितीला आहे? 10th. ही 10वीला मुलगी, हिची एक साधी अपेक्षा आहे, आपल्या पप्पांचा पगार वेळेवर हो, जेणेकरून अशी परिस्थिती येणार नाही. सुदैवाने आपण बातमी लावून झाल्यानंतर पगार झाले आणि त्यांचं घरात अखेर गोडधोड झालेला आहे. आपल्यासोबत वहिनी आहेत. मला सांगा, अखेर दिवाळी तुमची उशीर का होईना पण गोड झाली? हो खरंच उशीर का होईना की गोड झालेली आहे. आणि हे आभार आम्ही पहिले 18 लोकमतचे मानत आहोत की त्यांनी आमचा आवाज ऐकला. माझी ही बहिणी पण खुश आहे, आज पगार झालाय. आशा करूयात महामंडळ इथून पुढे या एसटी कामगारांचे पगार 7 तारखेलाच करेल आणि त्यांचं घरातलं वातावरण असंच आनंदी राहील. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर बघूया पुढची बातमी. कोरोनाविषयक नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यातील प्रसिद्ध सारस बाग बंद करण्यात आली आहे. सारस बाग अनिश्चित कालावधीसाठी बंद करण्याचा निर्णय पालिकेच्या उद्यान विभागानं घेतलाय. उद्यानं खुली झाल्यानंतर 10 वर्षांखालील मुलं, 65 पेक्षा अधिक वय असणारे नागरिकही उद्यानांमध्ये येत असल्यानं ही उद्यानं बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि तसंच उद्यानांमधील व्यायामांचं साहित्यही वापरलं जात असून अनेक नागरिक मास्कही वापरत नाही आहेत. सारस बाग आणि हडपसरची आणखी एक बाग बंद करण्यात आली आहे. पाडव्याला सारस बागेत मोठा दीपोत्सव साजरा होतो, त्याला गर्दी होऊ नये म्हणून ही बाग बंद करण्यात आलेली आहे. सारस बागेतील पेशवेकालीन मंदिर मात्र उद्यापासून सुरू होणार आहे. याबाबतचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यातली कोरोनाची साथ कमी झाल्यानंतर ही सारस बाग असेल किंवा आणखीन अशा शहरातल्या बागा 1 नोव्हेंबरपासून सुरू केल्या होत्या नागरिकांना फिरण्यासाठी, पण नागरिकांनी सोशल डिस्टन्सचं पालन केलं नाही म्हणून अखेर ही बाग आहे बंद करण्यात येते आजपासून. उद्या पाडवा आहे, आपल्याला माहिती आहे पाडव्यानिमित्त इथं मोठा दीपोत्सव भरतो, त्यामुळं आणखीन सोशल डिस्टन्सचा फज्जा उडू शकतो. ही सगळी शक्यता लक्षात घेऊन पालिकेनं हे सारस बाग आणि आणखीन एक हडपसरचं एक उद्यान राम मनोहर लोहिया, ही दोन्ही उद्यानं अनिश्चित कालासाठी बंद केलेली आहेत. नेमकी ती का बंद केलीत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत पालिकेचे निरीक्षक आहेत. मला सांगा, तुमचं नाव सांगा आणि आपण बाग का बंद करू? उद्या पाडवा आहे मग कसं? पुणे महानगरपालिका उद्यान निरीक्षक काळे. महानगरपालिकेने ज्या बागा उघडण्यासाठी किंवा नागरिकांच्या आग्रहास्तव ज्या बागा उघडण्यासाठी आग्रह केला होता त्याच्यासाठी आयुक्तांसमवेत एक नियमावली तयार करण्यात आली होती आणि त्या नियमावलीच्या आधारेच आपण पुणे शहरातील एक पहिल्या टप्प्यामध्ये काही उद्याने उघडी ठेवली होती. परंतु सारस बागेमध्ये सर्रास बहुतांशी वयोवृद्ध 65 वर्षाच्या पुढील लोक आणि 10 वर्षाच्या आतील मुलं हे यांचं सर्रास उल्लंघन होत असल्याकारणाने तोंडाला मास्क न घालणे, ओपन जिमवरती खेळ खेळणे, त्याच्यानंतर ग्रुपने एकत्रित बसणे, त्याच्यानंतर सेल्फी फोटो घेणे आणि आमच्या रखवालदारांनी सदराबाबत माहिती दिली असतात असं करू नका असं सांगितल्यानंतर त्यांच्याशी आरेरावी करणे या कारणास्तव ही बाग बंद करण्यात आलेली आहे. उद्या तर आता उद्यापासून मंदिर सुरू होत आहेत. मंदिर आपल्याला माहिती आहे गणपती मंदिर आहे पेशवेकालीन इथून खूप मोठं. मग ते गणपती मंदिराला लोकांना कसं जात येईल? पाडवा पण आहे उद्या. उद्या पाडवा पण आहे परंतु मंदिरासाठी आपण एक 4 गेटमध्ये वेगळे केलेले आहेत. बागेचा आणि मंदिराचा काही एक संबंध नसल्या कारणाने ते मंदिरातल्या भाविकांसाठी मंदिर खुलं राहील आणि बाग बंद राहील. दीपोत्सव जो होतो पाडव्याला तो होणार की नाही? नाही होणार, नाही होणार. दीपोत्सव कुठल्याही प्रकारचा साजरा होणार नाही. सांस्कृतिक कार्यक्रम, दीपोत्सव किंवा आणखीन आपला पाडदिवाळीचा कार्यक्रम कुठलाही कार्यक्रम होणार नाही. कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई होईल? हो ना, 100% कारवाई होणार. तसं आम्ही पोलिसांनाही कळवलेलं आहे आणि आम्ही सिक्युरिटीचा बंदोबस्त तेवढा ठेवलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर, चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. यानंतर पुढची बातमी अमरावतीमधली आहे. आमदार रवी राणा आणि 20 शेतकऱ्यांची अखेर कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. कारागृहाबाहेर कार्यकर्त्यांनी एक जल्लोष केला. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई मिळावी आणि लॉकडाऊनच्या काळात आलेलं निम्न वीज बिल माफ करावं या मागणीसाठी आमदार रवी राणा आणि यांनी 3 दिवसांपूर्वी अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावर मोझरी इथं चक्काजाम आंदोलन केलं होतं आणि त्यामुळे त्यांना 6 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. आज त्यांची सुटका झाली आहे. उद्या आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या मातोश्री या निवासस्थानी शेतकऱ्यांसह निवेदन देण्यासाठी जाणार आहेत.
तारावा ग्राउंड मे आम शेतकऱ्याचे मला टाकलं होतं। आज मी बाहेर आलेलो आहे। दिवाळी आमची अंधारामध्ये सगळ्या शेतकऱ्यांची कारागृहामध्ये काळी झालेली आहे। आमचा प्रश्न एकच होता, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या आणि सर्वसामान्य जनतेचे इलेक्ट्रिक बिल अर्धे माफ करा। आम्ही आवाज उचलल्याबद्दल आमचा आवाज दाबण्याचं काम राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे। पुढची तयारी आमची उद्या मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना आम्ही निवेदन देऊ। जर मुख्यमंत्र्यांना निवेदन स्वीकारलं नाही तर त्या ठिकाणी आम्ही मातोश्रीसमोर ताकदीने आंदोलन करू। तर लॉकडाऊन काळातील वीज बिलाची अर्धी रक्कम माफ करावी अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आणि त्यासाठी राणा यांच्या नेतृत्वाखाली अमरावती शहरामध्ये आंदोलन करण्यात आलं होतं। अमरावती शहरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। अमेरिकेच्या राजदूतांनी आज नाशिकमध्ये पांडवलेणी श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा दक्षिण दरवाजा या परिसरामध्ये चालत हेरिटेज वॉक केला। त्यानंतर सपत्नीक गंगा गोदावरीचं पूजन केलं आणि यावेळेला त्यांनी स्वतःसुद्धा मंत्रोच्चार म्हटले। यानंतर बातमी बिहारमधली आहे। नितीश कुमारांचा उद्या शपथविधी होणार आहे। बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची नितीश कुमार शपथ घेणार आहेत। सातव्यांदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होतील। उद्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीची सुद्धा शक्यता वर्तवली जाते। ये विधानमंडल दल की बैठक हो गई, उसमें फिर मुझे नेता के रूप में निर्वाचित किया गया। महामहिम राज्यपाल महोदय को उसका पत्र आज अभी दे दिया गया और उन्होंने इसको स्वीकार करते हुए मुख्यमंत्री के रूप में मनोनीत कर दिया। इसके बाद हम लोग बैठ और कल शपथ ग्रहण समारोह होगा, कल 4:30 बजे जो भी होगा आफ्टरनून में होगा और उसके बारे में कितने लोग शपथ लेंगे इन सब चीजों के बारे में अब निर्णय होगा। यानंतर वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। ब्रेक नंतर जय हिंद सन्मान मध्ये आपण पाहणार आहोत अभिनेत्री चिन्मयी सुमित यांचा लष्कराला सलाम। पुन्हा एकदा स्वागत। आपण बघतोय की देशासाठी प्राणपणाने लढणाऱ्या भारतीय जवानांचा भारतीय लष्कराचा आपल्या सगळ्यांनाच अभिमान आहे। अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भारतीय लष्कराला सलाम केलाय। अनाम वीरा जिथे जाहला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न वात। ही कविता मला मला वाटते 6वी 7वी मध्ये अत्यंत कोवळ्या वयात अभ्यासक्रमामध्ये
भारतीय सैन्याला मानाचा मुजरा करूयात आणि जय हिंद सन्मान विशेष कार्यक्रम को पॉवर्ड बाय इन्फ्राटेक असोसिएट स्पॉन्सर 2200 मध्ये आज आपण इथेच थांबणार आहोत. ताज्या बातम्यांसाठी पाहा फक्त न्यूज 18 लोकमत.